नमस्कार मंडळी, वर्षा आणि शौनक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आधीच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं ठाणे टू पुणे आमची जर्नी आणि हॉटेल शीतलविषयी थोडीशी माहिती दिली होती. या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला पुण्यातली आमची जी भटकंती आहे ते दाखवणार आहोत. तर मग चला आमच्या बरोबर पुणे भटकंतीला. तर आता आपण निघालेलो आहोत पुण्यातील पहिले डेस्टिनेशन बघायला, शनिवारवाडा. वर्षा आणि अथर्व मला इकडे घेऊन यायचंच होतं बरेच वर्षापासून, तर त्यानंतर तर फायनली एक्झिक्यूट झालं. तर मित्रांनो, हा आहे पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाडा. सगळी तटबंदी आहे शनिवार वाड्याची. कंपाऊंड वॉल आणि इकडे सगळे आता उभे आहेत. बघा एवढी काही गर्दी आहे इकडे तिकीट घेण्यासाठी. तर मी आणि अथर्व आता हिस्ट्री डिस्कस करतोय, राईट फ्रॉम मराठास टू कोणतं आहे जर्मन सेकंड वर्ल्ड वॉर पर्यंत सगळं इकडे उभं राहून डिस्कस करतोय. मी अथर्वला आपल्या भारताच्या हिस्ट्रीविषयी सांगतोय आणि अथर्व मला सेकंड वर्ल्ड वॉर आणि कुठलं जर्मननी कसं आहे नेपोलियन कसं तिथे सांगतोय. आणि अथर्व या दोन्ही हिस्ट्रीज कम्पेअर करतोय, म्हणजे जेव्हा आपल्या ज्या 1700 इथे कोण होतं तर 1700 तिकडे कोण होतं हे अथर्व सांगतोय. तो गिव्ह अँड टेक इन्फॉर्मेशन चालू आहे ना शेअर करतोय मी. इतक्या वर्षानंतरसुद्धा हे बघा ना, हे दोन्ही बुरुज एकदम मस्तपणे उभे आहे तिकडे. अनेक उन्हाळे पावसाळे चेंजेस या शनिवारवाड्यांनी बघितले असतील. पेशव्यांचा काळ, पेशव्यांच्या नंतरचा काळ, इंग्रजांचा काळ आणि आता सध्या आपला. आणि ताठ मानेने अजून या शनिवारवाडा पुण्यात उभा आहे. तर हा आहे शनिवार वाड्याचा प्रवेशद्वार, तिकडे आपल्याला आत जायचं आहे. सुट्टीच्या दिवशी शनिवार वाडा बघायचा प्लॅन केलाय, आयडिया चांगली आहे, पण मग ही एवढी गर्दी असते आणि या गर्दीत तुम्हाला अशी तिकीटं काढून आत जावं लागतं. बघा तुम्हाला जे टोकन देतात ना ते टोकन इकडे द्यायचे. तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, पण जेव्हा गर्दी असते तेव्हा आपण पटकन पैसे काढून देतो. चला आता आपण जर आतमध्ये भटकूया आणि आता शनिवारवाडा बघूया. शनिवारवाड्याविषयी माहिती हवी असेल तर संपूर्णपणे माहिती हिंदी मराठी इंग्लिश. पेशव्यांचे निवासस्थान, रेसिडेन्स ऑफ पेशवा, होऊ शकतात. मस्त असा शनिवार वाड्याचा परिसर, झाडी वगैरे आहेत आतमध्ये आणि सगळी शनिवार वाड्याची तटबंदी आहे. इथे आता महाल वगैरे काहीच राहिला नाही, कारण सगळ्यात नंतरच्या काळात पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. पण इथे कसं असू शकतं याचा तुम्ही साधारणपणे इकडे आल्यावर अंदाज घेऊ शकतात की जवळपास 1000 जास्त लोक या वाड्यात राहत होते. इकडे रात्रीचा लाईट शो पण असतो, पण तो आम्हाला बहुतेक करता येणार नाही, कारण एकदा 31 आहे, त्यामुळे आज रात्रीचा लाईट शो असेल नसेल माहीत नाही की त्या ठराविक दिवशी ते लाईट शोज असतात त्याचाही मला आयडिया नाही आहे. पण बघू, जमलं तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी माहिती देईन, जशी माहिती मिळेल तशी. आता इकडे फॅमिली ट्री ऑफ पेशवाज आहे, तर बघूया आपण फॅमिली ट्री कशी आहे त्यांची. जर तुम्हाला फॅमिली ट्री समजून घ्यायची पेशव्यांची तर इकडे एक बोर्ड इंग्लिशमध्ये आहे आणि दुसऱ्या साईडला एक बोर्ड मराठीतसुद्धा आहे. कोणीतरी मेहनतीने बांधलेली ही वास्तू अशी जळली तर नुसतं विचार करणंसुद्धा किती भयानक आहे. त्यावेळेला पेशव्यांवर काय ओढावलं असेल हे सांगणं खरंच खूप कठीण आहे, कारण एवढा मोठा शनिवारवाडा ज्याचा एक स्वतः वेगळा इतिहास आहे आणि असा इतिहास जळून खाक करणं याच्यापेक्षा आणखीन वाईट काही नसू शकतं. बघा ना, कधी काळी इथे खूप मोठ्या मोठ्या इमारती असतील, उंच मजली बिल्डिंग म्हणजे महाल असेल, आणि आज काहीच नाही आहे. फक्त जे काय दगडी बांधकाम राहिलं आहे तेवढंच आहे. आता इतिहास सांगतो की 7 जवळपास हा वाडा जळला. वेल, जे इतिहासच लिहिलं तेच आपण खरं मानूया आता सध्या तरी. बाकी त्या काळचे जे लोक आहे, खरा इतिहास खरं काय घडलं ते त्यांनाच माहिती असेल. मला एक काय दिसतंय त्याशा छोट्या छोट्या खाणी आहेत, इतर इकडे रूम्स असतील त्यांच्या राहायच्या वगैरे, किंवा हे नंतरच्या काळात त्यांनी तशी आकृती बनवली असेल
तर लोकांना साधारणपणे आयडिया येईल की इथे कसा हा वाडा होता. ते बघा ना, सगळीकडे नुसते दगड 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 एवढंच आहेत. काही फाउंटन्स आहेत इकडे, पण ते फाउंटन्स रात्रीच्या वेळेला चालू असतात. बघा ना, इथे असे काही जुने बांधकाम दिसत आहे. बघा, हे असे काही जुने बांधकाम आहेत. हे मे बी इकडे दरवाजे असू शकतील त्यांचे खांब वगैरे लावायला, नॉट शुअर. इकडे अजून एक फाउंटन आहे, हजारी कारंजे फाउंटन असे या जागेचं नाव आहे. आणि हा शनिवार वाड्याचा सगळा परिसर असा. इकडे थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे. हे बघा, इथे पाण्याचा टाके असं टाका असेल. बघा ना, बहुधा इथे सगळं पाणी साठवलं जात असणार. चला पण बघूया काय आहे ह्याच्याविषयी इथे माहिती लिहिलेली आहे. बघा, इकडे जागोजागी रूम्स वगैरे, त्यांचं आउटलेट टाईप आहे. तर लेट सी या जागेचं ॲक्च्युली काय महत्त्व आहे ते बघूया. समोर एक बोर्ड आहे, तो बोर्ड जरा वाचूया आणि मग शूट करूया. ज्या भागात आहोत तो आहे रेसिडेन्स ऑफ सदाशिवराव भाऊ, पाणीपतच्या युद्धात ज्याला वीरगती मिळाली, अहमदशाह अब्दालीशी जाऊन लढले, त्यांची ही जागा म्हणजे ते इकडे राहत होते. रेसिडन्स एरिया आहे त्यांचा सगळा. आणि हा सगळा आसपासचा परिसर म्हणजे बघा ना केवढं ही जागा मोठी असेल ॲक्च्युअली. आज तरी हे नुसते अवशेष दिसत आहेत. इकडे आता बाजूचा जो पार्ट आहे तिकडे आहे रेसिडन्स ऑफ माधवराव पेशवा, फोर्ट माधवराव पेशवा. तर तो भाग सगळा आहे तो सदाशिवराव भाऊ माधवराव पेशव्यांचा भाग आहे. आणि मला आधी वाटलं की हा कम्प्लीट पार्ट त्यांचा आहे, पण तसं नाही आहे. प्रत्येकाच्या जागा वेगवेगळ्या आहेत. तिथे पुढेही आता काहीतरी आहे तेही बघूया. इथे कोणाच्या नावाची पाटी नाही, तर इथे आहे वेल अँड बंगलो ऑफ राहत. ही बघा, ही ती विहीर आहे. हे बघा, केवढा मोठा हौद आहे. लोकांना पाण्याची गरज पूर्ण उरायला. भटकंती करताना आम्ही एक व्यक्ती बघितला आणि तो काय करतो मी तुम्हाला दाखवतो. आता येता जाता पब्लिक सगळी त्याच्याकडे बघते, पण तो मन लावून पूर्णपणे फोकस्ड होऊन एक गोष्ट करतोय. चला बघूया काय करतोय तो. तर आपण आलेलो आहोत नारायण दरवाजाजवळ. आणि या दरवाजाविषयी जरा माहिती घेऊया. नारायण दरवाजाविषयी थोडक्यात माहिती इकडे दिलेली आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नारायणराव पेशवे आणि शनिवारवाड्याचा इतिहास काय आहे ते, त्याविषयीची माहिती आहे इकडे. तर आता हा नारायण दरवाजा काय आहे आणि त्याच्याविषयी माहिती तुम्ही बघितलीच असेल. पेशव्यांच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस आपण म्हणू शकतो. धचा मा करणं म्हणजे काय. आणि आजकाल सोशल मीडियावर हे जोरदार चालतं, कुठलीही छोटी क्लिप करायची आणि सोशल मीडियावर टाकून द्यायची आणि मग लोकांचे रिॲक्शन्स घ्यायचे. धचा मा त्या काळी केलं होतं जेव्हा सोशल मीडियासुद्धा नव्हतं. नारायण दरवाजा समोरचा सगळा परिसर आहे. We'll be right back.
समोर आम्हाला दिसतोय तो आहे लाल महाल. सगळ्या लाल महालच्या बाहेर झालेला ट्रॅफिक सगळा. तर आता आम्हाला लाल महाल पण दिसलेला आहे. तर शनिवार वाडा भटकून झाल्यावर आता प्लॅन आहे तिकडेही जायचा. चला आता परत एकदा बघून घ्या मागचा शनिवार वाड्याचा सगळा परिसर. तर आता आम्हाला या साईडनी खालती उतरून जायचं आहे. द सीट ऑफ पेशवास इन द गणपती रंग महाल. तर ही ती जागा आहे आणि त्याच्या समोरचा हा परिसर. जर हा शनिवार वाडा कधी जळारत नसता आणि ह्याचे थोडे जरी अवशेष आपल्याला बघायला मिळाले असते तर माईट बी शनिवार वाड्याला येणाऱ्या पब्लिकची जी ओढ आहे ती आणखीन जास्त झाली असती. आता पण आलेलो आहोत मस्तानी दरवाज्याच्या इथे. मस्तानी जो तुम्हाला बाहेरच्या साईडनी पण दिसतो जेव्हा तुम्ही क्यू मध्ये उभे असता, तर हा आहे तो मस्तानी दरवाजा. आता आपण जाऊया वरच्या साईडला. आणखीन एक जागा जी मेन एंट्रन्स मधून आहे तिकडे वरती पण काहीतरी आहे तेही बघूया आता आपण. तर आता इथून या दरवाज्यातून आता आपल्याला आत जायचं आहे. तर ते जिने बघा ते असे जिने तोडून वर जायचं आहे. तर हा संपूर्ण असा शनिवार वाड्याचा परिसर तुम्हाला या जागेवर दिसतो. एंट्रन्सच्या बरोबर वरती आम्ही उभे आहोत. कितीतरी फाउंटन्स तुम्हाला इकडनं दिसतात आणि साधारणपणे कळतं की हा वाडा कसा आहे, कसा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. शनिवार वाड्याच्या या भागात आल्यानंतर आम्हाला आणखीन एक वाडा आमच्या डोळ्यासमोर आला. तो म्हणजेच वाईला असलेला नाना फडणवीसांचा वाडा. त्या ठिकाणी सुद्धा अशीच एक जागा होती, असेच खांब होते आणि त्याच्यावर केलेलं काम सुद्धा ऑलमोस्ट असंच होतं. पण ती जागा तशी छोटी होती आणि हा शनिवार वाडा प्रशस्त असल्यामुळे ही जागा तशी बऱ्यापैकी मोठी आहे. इथून तुम्हाला बाहेर पुणे शहर दिसतं. समोर असलेला बाजीराव पेशव्यांचा पुतळा देखील दिसतो आणि हा शनिवार आता जात आहोत बाहेर. परत बघू जेवायचं आहे की लाल महाल बघायचं ते ठरवू बाहेर गेल्यावर. चला परत एंट्रन्स आलेलो आहोत. आता हे कुपन्स परत त्यांना द्यायचे. हरवले तर फाईन आहे, त्यामुळे हरवू नका. एंट्री करताना तुम्हाला कुपन्स तिकडे टॅग करतात, एक्झिट करताना हे कुपन्स घेऊन टाकतात परत. दीड पावणे दोन झाले तरी पण गर्दी काही कमी होत नाही शनिवार वाडीला यायची. या साईडला सगळे उभं राहून सेल्फी काढतायत आणि हा दरवाजाच असा आहे. शनिवार वाड्याच्या बाहेर माझ्या मागे तुम्हाला दिसतंय काकडीवाला एक आहे. फक्त काकडी आम्ही घेतलेली बघा 20 रुपये आणि 30 रुपये तिखट मीठ मीठ लावून मस्त घेत आहेत. शनिवार वाड्याच्या बाहेरच जिकडनं त्यांचा एंट्रन्स आहे त्या साईडला बरेच खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, स्नॅक्स वगैरे आहेत, छोटे छोटे आहेत पण आहेत. एक रिक्वेस्ट आहे की जे काही खायचं असेल ते बाहेरच का, खाण्यापिण्याचे पदार्थ आत घेऊन जाऊ नका आणि आतमध्ये कचरा करू नका. एक ऐतिहासिक वास्तू आहे, ती ऐतिहासिक वास्तू जपा. तर बाहेरनं शनिवार वाडा आणि शनिवार वाड्याच्या समोर तुम्हाला इकडे बरंच खाण्याचं आहे. जमाचे पोहे, नाद ब्रह्म इडली वगैरे. या साईडला तसं चॅट आयटम्स आणि स्नॅक्स आयटमसाठी खूप चांगली सोय आहे. वर्षा कुठे आलो आहेत आपण? माझ्या मागे इमारत दिसते, अशा जुन्या इमारती खूप कमी आहेत. कसबा पेठ या भागात आम्ही फिरत आहोत. अचानक प्लॅन पुणे ट्रीप अशीच असते. गेल्या आठवड्यात आम्ही कोकण फिरत होतो, आज पुणे फिरतोय आणि खूप छान वाटतंय. या भागांविषयी आम्ही फक्त ऐकलं होतं किंवा गणपती विसर्जनाच्या वेळेला जे मानाचे गणपती निघतात त्यांच्याबद्दल. हां, अच्छा, मानाचा पहिला गणपती.
तर मग आता चला आपण दर्शन घेऊया आणि मग लाल महाल बघायला जाऊया. मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही शूटिंग केलं नाही, पण इकडची एक आठवण म्हणून आणि एक छोटीशी झलक म्हणून या मंदिराच्या परिसरात या भिंतींवर जी काही कलाकृती आहे ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला एरिया तर तुम्हाला कसबा गणपतीला आणि या साईडलाच आहे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर. आतमध्ये आम्ही मुद्दामून शूट नाही केलं कारण जर तुम्हाला पुण्याला यायचं असेल आणि कसबा मंदिर कसबा गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतःहून या. बाकी बाहेरचा परिसर मी दाखवू शकतो तुम्हाला असा आहे. तर इकडे आहे ग्रामदैवत कसबा गणपती याचा आणखीन एक प्रवेशद्वार आणि त्याच्याबरोबर या साईडलाच आहे लाल महाल. झाडांच्या आड लपलेला आहे बघा. आणि समोर आहे तो शनिवारवाडा. त्या सगळ्या जवळपासच आहेत सगळ्या लाल महाल शनिवारवाड्या सगळ्या आजूबाजूलाच आहे कसबा गणपती. बघा समोर एंट्रन्स आहे. लाल महालमध्ये तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारची एंट्री फी घेतली जात नाही हे इथे आल्यानंतर आम्हाला कळलं. लाल महालचा एक इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, तो म्हणजे जेव्हा शाहिस्ता खान पुण्यावर चाल करून आला होता तो या लाल महालमध्येच राहिला होता आणि इथेच गनिमीकावाचा वापर करून महाराजांनी त्याची बोटं छाटली होती. पण त्या व्यतिरिक्त आणखीन एक देखावा तुम्हाला इकडे पाहायला मिळतो, तो म्हणजे आदिलशहा निजामशहा आणि मुघल यांच्यात सत्तेच्या हितसंबंधामुळे पुण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. अशातच जिजाऊ महाराज आणि त्यांचे अनेक अधिकारी पुण्यात दाखल झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पुणे शहराचा पुनर्विकास केला. त्याने स्थानिकांना अभयारण्य देऊन सोन्याच्या नांगराने शेतजमीन नांगरली त्याचा देखावा इथे उभारलेला आहे. पर्यटकांना लाल महालाच्या या खालच्या भागातच फिरण्याची परवानगी आहे, वर जाण्यास सक्त मनाई आहे. या भागामध्ये तुम्हाला महाराजांच्या आयुष्यात ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्या चित्रवर्णना थ्रू त्यांनी इकडे फोटो फ्रेम्स करून लावलेले आहेत आणि त्याविषयी एक थोडक्यात माहिती दिलेली आहे. पण या माहितीचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तर आम्ही लाल महाल बघितला आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो. भूक लागली आहे, ऑलमोस्ट 2:30 आहेत आणि सोमवार पेठजवळ ना आम्हाला 3 सोमवार पेठजवळ इकडे कुठेतरी एक महेश लंचो म्हणून आहे मुदलिया रोड. स्ट्रेंजली रिक्षावाल्याला माहिती येत नाही मुदलिया रोड कुठे, तो म्हणतो तुमने बताया तो मुझे पता चला. 3:30 ते बंद होतं, त्याच्यात पोचायचं आहे आणि आमचा स्पीड हळूहळू कमी होत चाललेला आहे. तर फायनली आमचं महेश लंच होमला पोटभर जेवण झालं आहे. व्हेज नॉनव्हेज फुल फुल कोर्स आता एकदम खुश आहे ना. तर 31 डिसेंबरची रात्र आम्ही पुण्यातच साजरी केली. अनफॉर्च्युनेटली FC रोडवर गर्दी असल्यामुळे आम्हाला शूट नाही करता आलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा फॅमिली फंक्शन अटेंड करून दुपारच्या वेळेला मुंबईच्या दिशेने परत जायला सुरुवात केली. पुण्यावरनं निघालो आम्ही सगळे आणि जर्नी खालापूरपर्यंत जी खूप चांगली होती, खालापूर फूड मॉलपर्यंत व्यवस्थित आलो आणि त्या फूड मॉलपासून टोल नाक्यापर्यंत आम्हाला जवळपास 20-25 लागली. खूप ट्रॅफिक होता आणि तो एक्सपेक्टेड होता कारण 1 आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत या शेवटच्या टनेलमध्ये, भातांचा टनेल मुंबईच्या दिशेने जाणारा. खालापूर टोलचा ट्रॅफिक, मग नवी मुंबई ठाण्याचा ट्रॅफिक करून फायनली 7:30-7:30 आम्ही ठाण्याला येऊन पोचलो. तर मित्रांनो, हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ शेअर करा. लवकरच येऊन नवीन व्लॉग घेऊन, टिल देन बाय बाय.